सर्व मित्रांनो शिवसकाळ राहुल खैरमोडे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल वर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आंबा लागवड समस्या आणि उपाय सीरीज अंतर्गत केलं जाणारं आंबा बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत। आणि क्रमांक 169 च्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये आज आपण एका नाविन्यपूर्ण आंबा बागेची ओळख आपण करून घेणार आहोत। आणि अर्थातच या आंबा बागेची ओळख करून घेत असताना प्रामुख्याने आंब्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं आपलं कोकण आणि या कोकणामध्ये केली जाणारी आंब्याची लागवड याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत। आणि ही इंटरेस्टिंग अशी माहिती घेण्यासाठी आज आपण आलो आहोत आनंदवाडी तालुका तळा जिल्हा रायगड या ठिकाणी आंबा उत्पादन करणारे शेतकरी बांधव सन्माननीय सतीशजी आंबेकर यांच्या बागेमध्ये। खरं तर आपण माझ्या आजूबाजूला जर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की जवळजवळ 8 एकरांमध्ये 500 आंब्यांची लागवड आदरणीय आंबेकरजींनी त्यांच्या बागेमध्ये केलेली आहे। आणि या व्लॉगच्या निमित्तानं कोकणामध्ये केली जाणारी आंब्याची लागवड ही कशी असते आणि आधुनिक आलेलं तंत्रज्ञान याचा जर आपण उपयोग केला तर या लागवडीमध्ये आपल्याला प्रभावीपणे अधिक उत्पन्न कशा पद्धतीने घेता येईल याच्याबद्दलची माहिती आज आपण या व्लॉगमध्ये आपण घेणार आहे। सकाळीच आंबेकरजी यांच्या बागेमध्ये या ठिकाणी आम्ही जवळजवळ 200 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो। पोहोचल्यानंतर जेव्हा मी प्रत्यक्ष बाग पाहायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षामध्ये आलं की एक निसर्गप्रेमी व्यक्तिमत्व जे झाडांवर प्रेम करतं आणि या झाडांवर प्रेम करणारं असं प्रेमळ व्यक्तिमत्व आणि त्यांची बाग पाहिल्यानंतर सुद्धा असं लक्षामध्ये आलं की फक्त हे प्रेम व्यक्तीवर नसून तर झाडावर सुद्धा खूप आहे। आणि त्यांनी केलेली या बागेची देखभाल आपणास सांगावयास खूप आनंद वाटेल की कोकण आणि हापूस यांचं एक जवळचं जे नातं आहे हे नातंच आदरणीय आंबेकरजींनी त्यांच्या बागेमध्ये या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। हे नातं निर्माण करत असताना त्यांनी मी मग असे म्हटलं की जवळजवळ 8 एकरामध्ये 500 आंब्यांची लागवड त्यांनी केलेली आहे। ही 500 आंब्यांची लागवड करत असताना प्रामुख्यानं गेल्या 20 वर्षांपासून त्यांनी हापूस ज्याला आपण अल्फांझो किंवा फळांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा हापूस असं ज्याला म्हणतो प्राधान्यानं त्यांनी त्यांच्या बागेमध्ये 15 बाय 15 फूट 2 झाडांमधलं अंतर 15 फूट आणि 2 ओळींमधलं अंतर 15 फूट अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली पाहावयास मिळते। प्रामुख्यानं खरं तर कोकणामध्ये होणाऱ्या लागवडी या 30 बाय 30 अशा अंतरानं प्रामुख्याने केलेल्या असतात। मात्र अलीकडच्या काळामध्ये थोडासा त्याच्यामध्ये बदल होऊन जरी हापूसची लागवड असली तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी 15 बाय 15 या अंतरानं या लागवडी केलेल्या आहेत। अर्थातच 500 झाडांचं या ठिकाणी मेंटेनन्स किंवा व्यवस्थापन करणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाहीये। मात्र असं जरी असलं तरी आपल्या उद्योग आणि व्यवसायामधून तितकाच वेळ काढून या बागेचं सुंदर असं व्यवस्थापन आदरणीय सतीशजी त्यांच्या बागेमध्ये करत असतात। आणि हे व्यवस्थापन आपण आजच्या छोट्याशा व्लॉगमध्ये आपण समजून घेत आहोत। खरं तर 500 झाडांची बाग फळबाग म्हटलं की त्याला पाण्याची आवश्यकता ही आलीच, म्हणजे झाडाच्या विश्रांतीच्या कालावधीमध्ये त्याला नैसर्गिकरित्या 4 महिने पाणी मिळणारच आहे। मात्र या ठिकाणी उरलेल्या उर्वरित 8 महिन्यांच्या मध्ये त्याला आवश्यक असणारे जे पाणी आहे या पाण्याचा शाश्वत स्रोत सतीशजींनी त्यांच्या बागेमध्ये केलेला आहे। एक विहीर आहे आणि विहिरीबरोबर जवळजवळ 150 फूट बाय 150 फूट अंतराचं एक मोठं शेततळ सुद्धा त्यांनी त्यांच्या बागेमध्ये केलेलं आहे की जेणेकरून या बागेमध्ये असणाऱ्या सर्व झाडांना आवश्यक असणारी पाण्याची शाश्वत सोय त्याच्यामधून प्रामुख्यानं होत असते। मी नेहमी सांगतो की आपण आंबा लागवड जरी करत असला तरी सुद्धा या ठिकाणी या आंबा लागवडीसोबतच कोकणाचं आंब्याचं जसं नातं आहे तसं कोकणामध्ये नारळाचं सुपारीचं काजूचं हे सुद्धा एक अतूट नातं आहे। आणि या सर्व प्रकारची झाडं सुद्धा आदरणीय सतीशजींच्या बागेमध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहेत। आपण या संपूर्ण झाडांचं वर्षभराचं शेड्यूल त्यांना या ठिकाणी या व्हिजिटमध्ये आपण करून देणार आहोत। मात्र असं जरी असलं तरी या ठिकाणी प्राप्त परिस्थितीमध्ये याच्यामधून अधिक चांगलं उत्पन्न घेण्यासाठी या आंब्याच्या लागवडीसोबत जर काही मिश्र लागवडी जर त्यांनी केल्या तर त्याच्यामधून त्यांना वर्षभर नियमित असा उत्पन्नाचा स्रोत कसा निर्माण होऊ शकतो याच्याबद्दलची देखील माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। आदरणीय सतीशजींच्या बागेमध्ये या ठिकाणी त्यांनी 20 वर्षापूर्वी केलेल्या आंब्यांची जी लागवड आहे ही लागवड बऱ्यापैकी मोस्टली झाडं ही जुनी आहेत। आपण स्क्रीनवर पाहिलं आपल्या लक्षामध्ये येईल बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांच्याकडून कमी अंतरावरती अतिसघन हाय डेन्सिटी लागवड केली जाते आणि मग कालांतरानं मात्र ज्यावेळी झाडाची पूर्ण वाढ होते त्यावेळी मात्र हा प्रयत्न फसलेला असतो असं आपल्याला अनुभवायला मिळतं। आणि म्हणूनच या ठिकाणी आपण आपल्या बागेमध्ये
आंब्याची झाडं लावत आहात ही गोष्ट योग्य आहे, मात्र आपण कोणत्या जातीचं झाड लावणार आहात याच्यावरती त्याचं अंतर हे अवलंबून असतं। आणि म्हणून आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की हापूस आंबा जे खरं तर एक डेरेदाराचं झाड असतं आणि या झाडाला आवश्यक असणारी स्पेस देणं खूप गरजेचं असतं। आणि म्हणून या ठिकाणी हापूस सारख्या जर प्रजातीची लागवड जर आपण आपल्या बागेमध्ये करणार असू तर अशा वेळी आपण प्रामुख्यानं जास्तीत जास्त अगदी 20x20 15x15 अशाच अंतरानं जर आपण लागवड केली तर नक्कीच ती फायद्याची ठरू शकते। जसा हापूस आहे तसा उर्वरित महाराष्ट्रामध्ये केशर देखील आपल्याला या ठिकाणी लावलेला पाहावयास मिळतो, मात्र ही केशरची लागवड करत असताना हापूसच्या मूळच्या रचनेमध्ये आणि केशरमध्ये असणारा जो फरक आहे ज्याच्यामुळे आपण त्याच्यामधलं अंतर आणखी अधिक कमी करू शकतो, किंवा आम्रपाली अरुणिका नावाच्या काही ज्या प्रजाती आहेत त्यांची लागवड आपल्याला आधी अतिसघन पद्धतीने सुद्धा नक्कीच करता येऊ शकते। तर आदरणीय सतीजींच्या बागेमध्ये आपण सगळी बाग आपण पाहतो आहोत। हे पाहत असताना जरी आदरणीय सतीजींची बाग मूळची कोकणामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये असले तरी रत्नागिरीपासून थोडीशी दूर असल्यामुळं फळधारणेमध्ये येणारी अनियमितता असेल, त्याच पद्धतीने फळधारणेमध्ये होणारी कमतरता असेल, या सर्व गोष्टींवर देखील आपण या ठिकाणी प्रामुख्यानं याच्यावर काम करणं गरजेचं असतं। आणि म्हणूनच आपण किती अंतरानं कोणत्या प्रजातीची केव्हा लागवड केली याच्यापेक्षा जर आपण आंब्याची लागवड करत आहात तर या लागवडीमध्ये केलं जाणारं खताचं व्यवस्थापन, त्यानंतर झाडांची केली जाणारी नियमित छाटणी, त्याच्यानंतर झाडांचं केलं जाणारं पाण्याचं व्यवस्थापन आणि त्याच्यावर असणारे फवारणीचं शेड्यूल, जर आपण या महत्वपूर्ण चार तंत्रांवर जर आपण प्रॉपरली काम केलं तर नक्कीच एक आदर्शवत बाग जी आपल्याला खरोखर चांगलं उत्पन्न देऊन जाऊ शकते। मी मगाशी सतीजीने सांगितलं की आपण पूर्ण मॅच्युअर झालेल्या झाडाकडून किती फळांची अपेक्षा करायला पाहिजे, तर अभ्यास असा सांगतो की जर 10 वर्ष वयाचं जर एक मॅच्युअर झाड असेल तर किमान हापूस सारख्या झाडानं त्याला किमान 150 ते 200 फळं देणं गरजेचं असतं। आणि जर अशा प्रकारची फळझाडं जर आपल्याकडे होत नसेल तर याच्यामध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी करणं गरजेचं असतं तिकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष झालंय असं म्हणायला हरकत नाही। आणि म्हणूनच या ठिकाणी ब्लॉग थोडासा मोठा होणार आहे, कारण हे ठिकाणच असं आहे की इथं आल्यानंतर तुम्हाला एक कोकणी पद्धतीची आंब्याची बाग नेमकी कशी असते हे तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळू शकतं। मी मगाशी आदरणीय सतीजींचा पत्ता सांगितला, आपण कोकणामध्ये केव्हा जर परत आलात तर नक्कीच आपण या ठिकाणी सतीजींच्या बागेमध्ये आपण यायला पाहिजे। आणि एक निसर्गप्रेमी व्यक्तिमत्व जे आंब्यांवर प्रेम करतं, जे झाडांवर प्रेम करतं, अशा व्यक्तिमत्वाची ओळख आणि त्यांची असणारी आदर्श बाग ही सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता। तर आज सतीजींच्याकडे आपण आलोय, आल्यानंतर आता छोटीशी एक सतीजींच्या बागेबद्दल थोडीशी माहिती आपणास व्हावी याच अनुषंगानं आपण ही छोटीशी छोटासा व्हिडिओ आपण बनवलाय। मी आशा करतो आपण सर्वांना हा छोटासा व्हिडिओ नक्की आवडला असेल।